अनेक मंडळांना अनेक संघटनांना तुम्ही भेट दिली, तर आज पंढरपूरच्या आमच्या क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ आणि संतोषभाऊ नेत्रराव मित्र मंडळ यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर संतोषभाऊंचे जेवढे आभार मानावं तेवढे कमीच आहे, कारण नवरात्र म्हटलं की कार्यक्रमाला जावं लागतं, उत्सव पाहावं लागतं, पण सगळ्यात महत्वाचं सांगतो देवीच्या स्टेजवर आणि पंढरपूरच्या हिऱ्याचे एवढी पब्लिक मी कधीच बघितलं नव्हतं, आणि एवढे आश्रयचाऱ्याचं पब्लिक इकडं जिकडं तिकडं बघाव तिकडंच माणसं आहे, मुंगीवरी माणूसच्या मध्ये माणसाचं प्रेम आणि जनतेचा विश्वास सगळं गाव मिळून करतंय। कसं आहे आज मग संतोष भाऊंनी एवढा मोठा स्टेज दिलाय, एवढा मोठा परिसर दिलाय, आयोजक आहेत, संयोजक आहेत, पण खाली माणसंच बसाय नसले त्या कार्यक्रमाचा उपयोग काय तुमच्या? त्यासाठी माणसं सुद्धा लागतात, म्हणून म्हणतो अशीच गावची साथ राहू दे बाबा, आणि गावाची साथ आज सबका साथ आहे, म्हणून म्हणतो संतोष भाऊंनी असो तुमच्यावर प्रेम असो, तुमच्या भाऊंवर प्रेम असो, आणि संतोष भाऊ हा एक साधा शेतकऱ्याचा माणूस आहे, म्हणजे त्यांना शेतकऱ्याचा मुलगा असून ते फार बिकट परिस्थितीतून आजपर्यंत तुमच्या समोर आलेले आहेत, हे तर तुम्हाला माहितीच असेल, काय त्यांचं चरित्र सांगायचं काय? पण खरंच भाऊंनी एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला, आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट होते कुणाचं देणं नाही आणि कुणाचं घेणं नाही, आणि 9 दिवसाचा नवरात्राचा कार्यक्रम घेत राहतात दरवर्षी साला बात प्रमाणे, या वर्षी सुद्धा कार्यक्रम रंगलेला आहे, आणि मला कालच कळलं की फूबाई फूची कॉमेडी सुद्धा तिथं झाली, आणि संतोष भाऊंचं नाव आजपर्यंत मी ऐकून होतो, आणि खरं योग एक आला। आता मी तुम्हाला सांगतो, काल कार्यक्रमाला जात असताना भाऊंचा स्वतःचा फोन आला की घनश्याम भाऊ तुम्हाला उद्या पंढरपुरात यावंच लागेल, काही कवाई ना, अचानक कार्यक्रमाने तुमचा ठेवलेला आहे, संयोजकांनी आम्हाला नाव आठवलं, म्हणून म्हणलं भाऊ तुम्ही फोन केलाय ना, तुमच्या शब्दाला नाही कसं म्हणणार, म्हणून आज योगायोगानी मी भी तुमच्यापर्यंत पोहोचलो, आणि सगळं श्रेय संतोष भाऊंचं आहे, मी तुमच्या समोर जी उपस्थित राहिलो होती, त्यांनी सकाळी 8 वाजता मला फोन केला होता उठायच्या आधी, मी तर उठलो सुद्धा नव्हतो, भाऊ आज येताना म्हणलं भाऊ येणार म्हणजे येणार, कारण संतोष भाऊंचं प्रेम एवढं बघून मी सुद्धा उतावळा झालो, मी चालायची आलोय, ते म्हणले कार्यक्रम आटलाय, म्हणलं वस्तू आता इथं। घनश्याम भाऊ आज शेतकऱ्यांबद्दल तुम्ही 1-2 शब्द बोलावे एवढी एक विनंती। आता बळीराजाच शेतकरी म्हटलं की कस आहे, शेतकरी म्हटलं की तोंडचं पाणी पळाल्यासारखं झालंय, काय पाना आज दुष्काळ परिस्थिती आहे, पाऊस कुठं पडणार, पण आई जगदंबेला एका चरणी प्रार्थना करतो, या शासनाने किंवा या सरकारने आमच्याकडे नाही बघितलं तरी आम्हाला गरज नाही आणि आम्हाला गरज भी पडत नाही, पण आई जगदंबे तू आम्हाला साथ दी, निसर्गाने साथ दिली ना आमचा बळीराजा सुखी राहील, मग आम्ही बघू, आई जगदंबे तुला एकच प्रार्थना करतो, 9 दिवस झालं तुझी गट उठलं की आम्हाला पाऊस द्यावाच लागेल, कारण आज पण दुष्काळ झालाय आणि सरकारने दुष्काळग्रस्त भी दुष्काळ जाहीर केलेला आहे, आणि मी एक तुम्हाला आश्वासन देतो, आम्ही संतोष भाऊ मामांनी त्यांना मी सांगितलं
एक सांगतो आमच्या शेतकऱ्याला छळू नका तुम्ही विनाकारण, कारण त्यांचे परिणाम दुष्परिणाम होणार आहेत। आजपा दुष्काळ पडलाय, कुठून तुम्हाला लाईट बिल द्यायचं, कुठून कर्ज माफी द्यायची, काय परिस्थिती आहे। आणि माझ्या तरुण मित्रांना एक सांगतो, आपल्या मायबाप शेतकरी जरा त्यांची जाणीव ठेवून शिक्षण घ्या, प्रगतशील बना, साध्यातली साधी नोकरी करा, पण शेतकरी कधी होऊ नका, कारण शेतकऱ्यासारखी परिस्थिती नाही। आणि शेतकऱ्यांना मी सांगतो, आता खचायचं नाही, आता लढायचं, आणि दुष्काळ पडू द्या, पाऊस आपण 101% देवीला सांगितल्यावर देवी ऐकणार आहे, पाऊस पडणार आहे, सगळं सुफलन सुजलम होईल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। आणि नाही पाऊस पडला तरी आपण दुष्काळ जाहीर करू, काही बी करू, पण शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, खंबीरपणे साथ द्या आणि खंबीरपणे संकट उपाय देऊन उभा राहा। आणि आजू खंजन दरवळी सांगतो, स्वतः मी सांगतो, वीज बिल आणि कर्जमाफी कुणी करून भरू नका, आपण सरकारचं देणं लागत नाही, आपण सरकारचं देणं लागत नाही, उलट घेणं लागतोय, सरकारने किती करून द्या, काही करू द्या, पण वीज बिल ते अजिबात भरायचे नाही। काही झालं तर घनश्याम दरवळे स्वतः तुमचा मी त्या कारणेला जबाबदार राहीन, असं आश्वासन मात्र नक्कीच देतो। यानंतर